दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक सम्मानीय श्री डॉक्टर किशोर बलिराम पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर आज दिनांक 22 सितंबर 2023 को कल्याण पश्चिम योगी धाम में साई धाम महिला मंडल अध्यक्षा जया जाधव, समाज कल्याण न्यास के अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के सचिव डॉक्टर यशवंत महात्रे, स्वामी नारायण हॉल के संचालक डॉक्टर दिनेश भाई ठक्कर, समाज सेवक व उद्योगपति रामचंद्र देसले, पुलिस पाटिल संगठना अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, राजस्थान नामदेव समाज के सचिव नटवर वर्मा, डोंबिवली रोटरी क्लब सचिव व मोटिवेशन स्पीकर के डॉक्टर किशोर अड़लकर, इन सभी लोगों के विशेष प्रयासों से भीमा शंकर वारकड़ी संप्रदाय भजने मंडल के महिलाओं को बड़े हर्षोल्लास के साथ साड़ी वितरण किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी लोगों ने दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक सम्मानीय श्री डॉक्टर किशोर बलिराम पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इस कार्यक्रम को सफल बनाने में हरि भक्त पारायण सांगले बुआ महाराज, ढोलक वादक प्रदीप बुआ, तांबे बुआ, सौरंगी भजनी मंडल के अध्यक्षा बबीता तवड़, इच्छामणि महिला मंडल अध्यक्षा संगीता पस्टे, RSP अधिकारी भगवान परदेसी, अजय जडेजा तवड़ बुआ, अरुणा बंसोल, दुर्गावती चौधरी, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। तो वहीं इस कार्यक्रम का आयोजन नियोजन व सूत्र संचालन डॉक्टर मनीलाल शिंपी ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। गणपतीच्या काळातच त्यांचा वाढदिवस येतो, त्याच्यामुळे ते भाग्यवानच म्हटलं पाहिजे। डॉक्टर किशोर पाटील साहेबांचा वाढदिवस यापेक्षा भव्य स्वरूपात साजरा केला असता आम्ही, परंतु त्यांना काही अडचणी आल्या आणि त्यांनी स्वतः जाहीर केलं की मी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही। परंतु डॉक्टर किशोर पाटील यांनी आमच्या मानव सेवा संघामध्ये एवढं मोलाचं कार्य केलंय, त्याच्याच बरोबर त्यांनी जे दैनिक स्वराज्य तोरण पेपर सुरू केलेलं आहे त्याचे ते संपादक आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस आहेत, मानव सेवा संघाचे संचालक आहेत। आणि हे खरं म्हणजे आपण प्रत्यक्ष स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून कर्मार्थसुद्धा करीत असतो, पण याचबरोबर समाजसेवेचा भाग घेऊन आणि त्याचा वारसा पुढे सतत समाजातल्या काही घटक आहेत त्यांना काही आवश्यक आहेत त्या वस्तू पुरवून आणि त्यांना चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचं ते मानसेवा संघामधून कामकाज करीत असतात। त्यांचं हे कामकाज बघून आम्ही सगळ्यांनी बसून आणि चर्चा केली की त्यांचा यावर्षीसुद्धा वाढदिवस काही ना काही चांगल्या कार्य करून आणि आपण साजरा करूया। आणि डॉक्टर सिंपी सर यांनी सुचवलं की इथे भजनी मंडळ चांगलं कामकाज करते, महिला भजनी मंडळ आहे आणि वारकरी संप्रदायसुद्धा आहे, त्यांचं बघितलं इथे चांगलं अतिशय चांगलं कामकाज चालू आहे आणि या ठिकाणी आम्हाला एक साडी रुपयानी या भगिनी महिला भगिनींना
देताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि या ठिकाणी हा कार्यक्रम करताना आम्हाला खरोखर आनंद वाटतोय. आज डॉक्टर किशोर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने, मानव सेवा संघातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. समोर इकडे बघा. सर्व भगिनी मंडळांनी वाढदिवस संप्रदायाने जो वाढदिवस साजरा केला मानव सेवा हीच खरी विश्वसेवा गुरुच्या माध्यमातून, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गवाऱ्याचे काम म्हणून हे तुकाराम महाराजांनी कधी लिहिलेलं आहे. त्यांनी असे देखील म्हटलं, तुका म्हणे द्रव्य घेती तेही नरका जाती, घेती तेही नरका जाती. मी तुम्हाला का आज सांगतो, म्हणजे कारण एकमेव असं आहे की मी ज्या वेळेला भजन करायचो त्यावेळेला मी पेटी वाजत होतो, गायक होतो. मी पेटी खांद्यावर घेऊन भिवंडीतून दोंबिवलीला भजनाला यायचो. आम्हाला एक श्रीफळ मिळायचं, ते श्रीफळच आमची खरं मानधन होतं. आज हा व्यवसाय झाला, हा व्यवसाय कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यासाठी हे तुम्हाला मी दोन शब्द सांगतो, ह्या व्यवसायाला कुठेतरी बदल आली पाहिजे. आज जिथे गेलं तिथे मला एवढे पैसे पाहिजे, काल करायला वेगळे, पकवाजाला वेगळे, विनेवाल्याला वेगळे. हा मला म्हणजे माझ्या त्याला या गोष्टीला विरोध आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे येण्या जबलाचे कामं नव्हते. हा धंदा करू नये. कीर्तनकार आज किती पैसे घेतो, काय बोध देतो, मग त्या बोधाचा तो काय उपयोग करतो का? बिना पैसे घेणारे पण आहेत कीर्तनकार, आहे म्हणूनच पण त्यांना कोण बोलवत नाही. बघा, मी एक पत्रकार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या संघटनेमध्ये सर्व जाती धर्माचे पत्रकार आहेत. आज इथे तुम्ही ज्यांचा सन्मान केला त्याच्यामध्ये युपीचे भैया आहेत, मुस्लिम आहेत, तेलुगू आहेत, कन्नड आहेत, मराठी आहेत, हिंदी भाषिक आहेत, सगळे म्हणजे अनेकता में एकता यही हमारी विशेषता. ये आम्ही सांगत असतो आणि स्वच्छ भारत अभियान या टीमचा मी महाराष्ट्र राज्याचा सदस्य आहे. मला शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान या कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्त केलेला आहे. त्याच्यामुळे स्वच्छ भारतमध्ये आपण काय करतो, स्वच्छ महाराष्ट्र आपण साफ करतो का? आपण घरात लाडू मारायला आपण कंटाळा येतो, आपण बाहेरचं काय करणार? आपला कचरा आपण दुसऱ्याच अंगणात फेकतो. ही स्वच्छ भारत अभियान नाही आहे, म्हणून त्याचा आपण विचार केला पाहिजे. हे दोन तुम्हाला सांगायचं.